वर्नियर कॅलिपर. आता वर्नियर कॅलिपरचं मार्किंग MM आहे, इंचेसमध्ये सुद्धा आहे. 0 to 0 हा 0 आला. आता आपला फक्त डायमीटर चेक करण्यासाठी वर्नियर कॅलिपर हा प्रिसिजन इंस्ट्रुमेंट वापरतात. याचा लिस्ट काउंट आहे 0.002. ओके, आता याचा वापर कसा करायचा? आपल्याला ह्याचा डायमीटर चेक करायचा आहे. डायमीटर चेक केला, आपल्याला किती आला? 19. याचा 19 डायमीटर आला. त्यानंतर हा मॅक्झिमम डायमीटर आहे, हा 38 आला. आपल्या डायमीटर ड्रॉइंगनुसार हा 38 आहे डायमीटर. त्यानंतर पेपरचा मिनिमम डायमीटर चेक करा, मॅक्झिमम डायमीटर करा. याचा अँगल काढायचा आहे. हा डायमीटर चेक केला, 21 आला. ओके, त्यानंतर अनेक इंस्ट्रुमेंट आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला इंटरनल डायमीटर चेक करायचा. इंटरनल चेक करत असताना ह्याचा वापर करायचा. इंटरनल डायमीटर हा जवळजवळ 16.8 आलेला आहे इंटरनल डायमीटर. त्यानंतरची लेंथ, हा डायमीटर फेस टू फेस हा आपल्याला 32 पाहिजे. हा 32 आलेला आहे फेस टू फेस. त्यानंतर आपल्याला स्लॉटचा मार्क हा चेक करा. हा जवळ 8 mm आहे. ही जी विड्थ 8 mm आहे. आता ही जी डेप्थ आपल्याला चेक करायचं, तर त्या साईडनं डेप्थ चेक करा. इंस्ट्रुमेंट कसं लावलं आहे बघा. डेप्थ ही डेप्थ किती आली? 4 mm. 4 mm डेप्थ आली. ओके, त्यानंतर अनेक इंस्ट्रुमेंट आहे आपल्याला मशीन शॉपमध्ये वापरलं जातं. ह्याला मायक्रोमीटर म्हणायचं. मायक्रोमीटर हा थिंबल आहे, तिथं रीडिंग आहे. आर 0 to 0 हा 0 आला. तिथं फ्लॅट टू फ्लॅट टच झालं आहे. आता आपल्याला याचा ओके, आता आपल्याला हा डायमीटर चेक करायचा. फॉर एक्झाम्पल मायक्रोमीटर कसा वापरला जातो, हा थिंबलनं आपण एक्स्ट्रा हा मायक्रोमीटर आपण सेट केलेला आहे. थिंबलला आपण चेक करायचं, हा सेट झालेला आहे. त्याचा डायमीटर आला आहे. एकोणीस पॉईंट पाच आला. परत आपण सेट करून ठेवायला 0 to 0. अशा प्रकारे मशीन शॉपमध्ये हा जॉब कॉम्प्लिटेड जॉब पूर्ण झालेला आहे. ओके, थँक्यू.